नमस्कार. मी प्रियंका गोरड साम संजीवनीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण चर्चा करणार आहोत ती म्हणजे शरीर शुद्धीसाठी पंचकर्म उपचार आणि याच विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत आयुर्वेदाचार्य डॉक्टर अर्चना जानुगडे मॅडम. आपण सुरुवातीलाच डॉक्टरांचं स्वागत करूया. डॉक्टर, खूप खूप स्वागत आहे आपल्या कार्यक्रमामध्ये. खरं म्हणजे आजचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी आपण डॉक्टरांची थोडक्यात ओळख करून घेऊयात. डॉक्टर अर्चना जानुगडे या आयुर्वेदाचार्य आहेत, शिवाय पंचकर्म तज्ज्ञ देखील त्या आहेत. त्यांनी पोद्दार गव्हर्नमेंट कॉलेजमधून BAMS ही पदवी देखील संपादित केलेली आहे. त्याचबरोबर त्यांनी आजवर हजारो रुग्णांवरती यशस्वी असे उपचार केलेले आहेत. त्यांच्याकडे फक्त मुंबई किंवा महाराष्ट्रातूनच नाही तर देश विदेशातून देखील पेशंट्स ट्रीटमेंटसाठी येत असतात. मुंबईमध्ये त्यांचं वाशी, ठाणे, दादर आणि बोरिवली या ठिकाणी त्यांचे क्लिनिक्स आहेत. या सर्व सेंटर्सचे संपर्क क्रमांक जे आहेत ते आपल्या टीव्ही स्क्रीनवरती तुम्हाला दिसतच असतील. अधिक माहितीसाठी तुम्ही या क्रमांकावरती देखील संपर्क साधू शकता. आणि नवी मुंबईकरांसाठी देखील एक आनंदाची बातमी आहे, ती म्हणजे डॉक्टरांचं सेंटर जे आहे ते नवी मुंबई खारघरमध्ये आता सुरू झालेलं आहे नव्याने. तिथे नवी मुंबईचे जे पेशंट्स आहेत ते जाऊ शकतात. या आजच्या कार्यक्रमादरम्यान जर का तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर 0226683333 हा आमचा स्टुडिओ क्रमांक आहे, या क्रमांकावरती आपण संपर्क करू शकता. चला तर मग चर्चेला सुरुवात करूया. खरं म्हणजे आजचा विषय आयुर्वेदामध्ये पंचकर्म हे अतिशय महत्त्वाचं समजलं जाणारं असं आहे. आणि सुरुवातीलाच आपण पेशंट्सना सांगूयात पंचकर्म म्हणजे नेमकं काय आहे. आयुर्वेदिक हे खूप प्राचीन काळापासून आपलं भारताचा उगम असणारं हे शास्त्र आहे. आणि जसं पूर्वीच्या काळामध्ये अगदी जडीबुटी स्वरूपामध्ये औषधांचा वापर केला जात होता आणि जी झाडपाल्याची औषधं होती ती खाऊन रुग्ण बरे केले जात होते. अगदी पूर्वीच्या काळापासून ग्रंथोक्त जे उपचार सांगितले गेलेत त्याचा खूप प्रमाणात वापर केला जात होता. आधुनिक उपचार जेव्हा खूप जास्त प्रमाणात वरती आले त्या काळात आयुर्वेदात थोडं मागे पडलं. पण आता जेव्हा त्याचे साईड इफेक्ट्स काही होत नाहीत किंवा आयुर्वेद हे एक संजीवनी आहे आणि आयुर्वेदाने किती छान पद्धतीने आपण कोणतेही विकार बरे करू शकतो हे आता हळूहळू कळायला लागले. अवेअरनेस खूप छान पद्धतीने तयार झाला आणि त्यामुळे फक्त भारतातच नाही तर मला असं वाटतं ग्लोबली आज संपूर्ण देशातून, विदेशातून, परदेशातून पेशंट आज भारतामध्ये आयुर्वेदिक पंचकर्म किंवा आयुर्वेदाचे ट्रीटमेंट करण्यासाठी येत आहेत. आणि ही खूप मोठी गोष्ट आहे मला असं वाटतं. आयुर्वेद एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आजकाल अवेअर लोक होत आहेत या गोष्टीसाठी. मुळात काय होतं की आयुर्वेदिक म्हणजे काय, पंचकर्म म्हणजे काय, आता मला असं वाटतं की माझ्याच 22 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये प्रायमरी स्वरूपामध्ये हे खूप व्हायचं की नक्की काय असतं आयुर्वेदिक, नक्की काय असतं पंचकर्म, असं खूप रुग्णांना पण त्याची उत्तरं द्यावी लागायची. पण आता खूप लोकांना समजायला लागलं आहे पंचकर्म काय असतात किंवा त्याचा कसा उपयोग होतो. आणि या जे मुळामध्ये आयुर्वेदिक शास्त्र जे सांगितलं गेलं आहे की कोणताही विकार झाल्यानंतर त्यासाठी उपचार करण्यापेक्षा तो विकार होऊ नये म्हणून आपण आधीपासूनच जर थोडी आयुर्वेदाची पंचकर्मांची मदत घेतली तर एक आयुष्य, निरोगी आयुष्य जे आपण म्हणतो ते एंडपर्यंत, अगदी आयुष्याच्या म्हातारपणापर्यंत आपण हेल्दी लाईफ जगता येईल एवढी ताकद त्या पंचकर्मामध्ये आहे. पण ते ट्रीटमेंट कशा पद्धतीने केल्या जातात, शास्त्रशुद्ध आयुर्वेदिक म्हणजे काय, पंचकर्माच्या प्रोसिजर कशा केल्या जातात, ते करण्यासाठी त्याच्यात कंटेंट किती प्रकारचे, ह्या सगळ्या फार महत्त्वाच्या गोष्टी असतात. आणि आयुर्वेदामध्ये आता थोडं जसं म्हणतात की मॉडर्न थोडंसं वाढत चाललं आहे किंवा जे आपण म्हणतो की रिसर्च आयुर्वेदाचा वाढत केला आहे खूप जास्त प्रमाणात, त्यामुळे पूर्वीपेक्षाही खूप ॲडव्हान्स पद्धतीने आयुर्वेदिक आणि पंचकर्माच्या ट्रीटमेंट केल्या जातात आणि छान पद्धतीने पेशंट त्यातून बाहेर पडू शकतात. पण याला दोष कसे असतात, तर आयुर्वेदानुसार 3 दोष असतात, वातपित्त आणि कफ, ज्यावर शरीर एक काम करत असतं. पण अनेक वेळा असं होतं की जेवणाच्या चुकीच्या सवयी, आहार विहाराच्या चुकीच्या सवयी, आपण जे रोजचं रुटीन लाईफ असतं ते चुकीच्या पद्धतीने जेव्हा होतं तेव्हा या दोषांमध्ये बिघाड होतं आणि अनेक प्रकारचे विकार शरीराला व्हायला सुरुवात होते. विकार जेव्हा होतात तेव्हा त्याला पुन्हा मूळ अवस्थेमध्ये आपण जेव्हा आणतो आणि त्याचा समतोल किंवा तेव्हा एक निरोगी आयुष्य आपल्याला जगता येतं. आणि मग त्यात ते दोष वातपित्त कफ शरीरामध्ये असतात त्याचा प्रकोप झाल्यानंतर किती प्रकारचे, तर असे असंख्य प्रकारचे रोग होतात आणि त्या रोगांना पुन्हा पूर्ववत आणून शरीराची शुद्धी म्हणजे डिटॉक्सिफिकेशन करणं हे जी प्रोसेस आहे ती पंचकर्माच्या मार्फत केली जाते. पंचकर्माच्या 5 प्रक्रिया असतात, वमन, विरेचन, नस्य, रक्तमोक्षण आणि बस्ती. आता पंचकर्म म्हणजे या 5 प्रक्रिया असं नाही तर त्या प्रत्येक प्रक्रियेचे परत सबटाईप्स होतात आणि मग त्याला डिसीजला अनुषंगून त्याला वापरली जाणारी तेलं किंवा काढे त्यामध्ये असंख्य प्रकारच्या वनस्पतींची जडीबुटीचे ज्याच्यावरती आयुर्वेदाचा 5.5 वर्षाचा कोर्स आहे 12वीनंतर आणि त्यानंतर मग 3 वर्षाचं पोस्ट ग्रॅज्युएशन असतं ज्याला MD डिग्री म्हणतात आणि आजकाल स्पेशलायझेशन पण एखादा सब्जेक्ट घेऊन केलं जातं.
ह्या ज्या ट्रीटमेंट केल्या जातात त्या अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीने केल्या तर कोणताही विकार आपण छान पद्धतीने बरा करू शकतो. आणि त्यासाठी मूळ म्हणजे पंचकर्माच्या आता अनेक आपल्याकडे स्लाईड्स आहेत त्या आपण प्रेझेंटेशनमध्ये बघू. पण साधारणतः पंचकर्माचा जो प्रक्रिया आहे ती क्रॉनिक डिसीजेस जे म्हणतात त्याला जीर्णविकार जे आहेत त्या रुग्ण अशा रुग्णांच्यामध्ये आपण पंचकर्म जर केली तर ती पुन्हा पूर्ववत तो विकार नॉर्मल कंडिशनमध्ये आणायला मदत होते. आणि त्यात मग वमनाचा जो प्रकार असतो तो पंचकर्माच्या ज्या पाच प्रक्रिया त्याच्याबद्दल एक थोडक्यात दोन दोन मिनिट आपण बोलू की वमन ही जी प्रक्रिया केली जाते ते शरीरामध्ये कफाचा दोष खूप जास्त वाढतो किंवा छातीमध्ये कफ होणं, खोकला होणं, ब्रॉन्कायटिस होणं, ब्रॉन्कियल अस्थम्याचा त्रास होतो, दम्याचा त्रास होतो, अशा रुग्णांच्यामध्ये कफाशी अनुषंगूंचे त्रास असतात त्याला वमन ही एक ट्रीटमेंट केली जाते की ज्यामध्ये काही वनस्पतींचे काढे पिण्यासाठी दिले जातात आणि काही वनस्पतींच्या पावडरींचे साठण देऊन जो कफ आणि शरीरात साठलेले टॉक्सिन्स आहेत ते थ्रू वॉमिटिंग उलटीच्या माध्यमातून कफ बाहेर काढला जातो. आणि त्यामुळे सगळे छातीमध्ये आणि जीर्ण जो कफ सॅच्युरेटेड असतो तो निघून गेला की खूप पेशंट दम्याचे पेशंटना स्पेसिफिकली खूप छान रिलीफ मिळतो. त्यातून पित्त प्रमाणापेक्षा जास्त पित्ताचे विकार, इपिगॅस्ट्रिक पेन होणं, नॉश, मळमळ होणं, उलटी येणं, पोटगच होणं, फुगणं किंवा छातीमध्ये दुखतं, बऱ्याचदा रेट्रोस्टर्नल पेन ज्याला म्हणतात की पाठीच्या भागामध्ये सुद्धा बऱ्याचदा दुखायला सुरुवात होते. आणि हे पित्ताशी रिलेटेड जे त्रास आहेत त्या सर्व त्रासांना विरेचन ही एक प्रक्रिया आहे. त्या विरेचनामध्ये काही वनस्पतींपासून बनवलेली तुपं पिण्यासाठी दिली जातात. या तुपांमध्ये ज्या वनस्पती वापरल्या जातात त्यामुळे उलटी केल्यानंतर जे कडू बाहेर पडतं त्या वनस्पतीमध्ये तुपामध्ये ज्या जडीबुटी असतात त्यांनी ते पित्त आतड्यांना चिकटलेलं एकवटून संपूर्ण कोष्टामध्ये म्हणजे पोटामध्ये येतं आणि सर्वदैक स्नेहन करून मग टॅबलेटच्या दिले जातात त्याने एक 7-8 वेळा लूज मोशन होतात आणि सगळं अनवॉन्टेड टॉक्सिन्स पित्त सगळं जे आहे ते थ्रू स्टूल शरीरातून निघून जातं. पेनलेस प्रोसिजर कसलाही त्रास होत नाही पण वयाची मर्यादा आणि सगळ्या थोडे इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट सगळे बघून आपल्याला ते प्लॅन करावं लागतं. विरेचनाच्या प्रोसेसमध्ये पित्त आणि स्पेसिफिकली जीर्ण क्रॉनिक डिसीजेसमध्ये सुरायसिस, एक्झिमा, वेट एक्झिमा, ड्राय एक्झिमा किंवा क्रॉनिक कोणतीही स्किन कंडिशन जी असते अशा काळामध्ये विरेचनाची अप्रतिम मदत होते. आता पंचकर्म हे शरीराची शुद्धी करतात आणि त्यामुळे आयुर्वेदाचं एक बेसिक असं सांगितलं जातं आपण जे अन्न खातो त्या अन्नाचं पचन व्यवस्थित झालं आणि अन्न पचून पोट व्यवस्थित साफ झालं तर माणूस हेल्दी लाईफ जगू शकतो. आपल्या शरीराची फॅक्टरी असते ती पोटाची आतडी असतात. रोगांना सुरुवात 80% पोटाच्या आतड्यांपासून किंवा स्टमकपासून होते आणि विकारांची मुक्ती पण तिथूनच होते. आणि त्यामुळे असं होतं की बऱ्याचदा वेळीवेळी जेवणांचा सवयी किंवा ज्या रुटीन आहार विहार व्यायामाचा अभाव या सगळ्यांचा परिणाम म्हणून आतड्यांच्या हालचाली मंदावतात आणि अन्नपचन जी प्रक्रिया वीक झाली की न पचलेलं जे पोटामध्ये शिल्लक राहतं ते अपक्वन्न रसापासून जी विषारी द्रव्य बनतात त्यापासून रक्त बनताना अशुद्ध रक्त बनतं आणि ही जी विषारी द्रव्य तयार होतात ती रक्तामध्ये मिक्स झाली तर त्यामुळे स्किनमधून बाहेर पडतात आणि स्किन डिसीजेस होतात. त्यामध्ये मग अनेक प्रकारचे जीर्णविकार मग त्यात एक्झिमा असेल, सोरेसिस असेल, अर्टिकेरिया पित्तामुळे होणारा जो त्रास आजकाल मला वाटतं 60%पेक्षा जास्त लोकांना आपल्याला अर्टिकेरिया अंगावरती खाज येणं, अंगावरती पित्त उठणं, अंगावरती रॅशेस येणं अशा प्रकारचे विकार आपल्याला पाहायला मिळतात आणि हे अगदी असाध्य नसतं. पण त्याचं मूळ कुठून आहे ते प्रोडक्शन आपण रूटकॉज क्लिअर करून घेतलं की हे विकार आपण छान पद्धतीने बरे करतो आणि पूर्णतः कंट्रोलमध्ये आणता येतात, बरे होतात विकार. हे थोडा आहार विहार हा महत्त्वाचा फॅक्टर असतो आयुर्वेदिक शास्त्रानुसारच. पण आपण असं म्हणतो की खूप सांगितलेली प्रत्येक पथ्य प्रत्येक माणूस एंडपर्यंत पाळू शकतो असं होत नाही कारण आपलं लाईफच असं झालं आहे की त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टी आपल्याला त्या त्या वेळेत मिळतील आपल्या कामाचं जे स्वरूप आहे त्यानुसार. तर मग नाही झालं तर याला पर्याय काय? मग जर त्रास होत असेल तर त्याला आपण सर्व्हिसिंग करणं म्हणजे शरीराची शुद्धी करणं जिथे सॅच्युरेशन होत आहे दोषांचं ते आपण क्लिअर करून टाकलं की पुन्हा आतडी सगळे क्लीन होतात, शुद्ध रक्त बनण्याची प्रोसेस स्टार्ट होते आणि मग लाईफ हेल्दी जगता येतं. नॉर्मली काय होतं की आपण अन्न जेव्हा खातो तेव्हा त्याचं पचन होत असतं. त्याचे दोन प्रकार, जे खाल्लेल्या अन्नाचं पचून रक्त बनतं आणि रक्तापासून आवश्यक असणाऱ्या गोष्टी रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र हे घटक बनतात आणि RBCs, WBCs, प्लेटलेट्स असे काउंट बनतात. म्हणजे आवश्यक असणाऱ्या गोष्टी शरीरामध्ये आहेत त्या सगळ्या रक्तामध्ये रक्ताच्या मुळे तयार होतात आणि त्यामुळे शरीर काम करत असतं आणि अनावश्यक ज्या गोष्टी आहेत तो मलभाग शरीरातून निघून जातो. आणि ही पचनक्रिया किंवा आपल्या शरीराची फॅक्टरी जेव्हा चांगली चालते तेव्हा आपलं आयुष्य किंवा आरोग्य निरोगी राहू शकतं. त्यामुळे पंचकर्म प्रॉपर वेळेत करून घेतली तर मला असं वाटतं की एंडपर्यंत लाईफ खूप हेल्दी जगता येऊ शकेल. नक्कीच. कारण म्हणजे डॉक्टर आपण सुरुवातीलाच पंचकर्माबद्दल बोलताना एक उल्लेख केला होता की सुरुवातीच्या काळामध्ये लोकांना माहीत नव्हतं पंचकर्म म्हणजे काय आहे, मात्र आता लोकांना माहिती आहे आणि ते स्वतःहूनच येऊन बोलतात की
मला हे पंचकर्म करायचंय किंवा मला हे झालंय आणि मला त्यासाठी या पद्धतीचं पंचकर्म हवं आहे, ही जी काही जागरूकता आता लोकांमध्ये आयुर्वेदाबद्दलची झालेली आहे ती खरं म्हणजे कौतुकास्पद अशीच मानावी लागेल. खरं म्हणजे कार्यक्रमामध्ये आपल्याला एक फोन येतोय, कल्याणहून हा फोन आलेला आहे आपल्याला, मानसी यांचा, आणि त्यांनी देखील खूप छान असं मार्गदर्शन डॉक्टरांकडनं योग्य वेळेमध्ये करून घेतलं होतं. बोला मानसी ताई. हॅलो. बोला. हॅलो. हा ताई, आपला फोन जोडला गेलाय, बोला. हा, मी मानसी कल्याणवरून बोलते. मला मॅडमला थँक यू बोलायचंय. हो, त्याच्यामुळे. हॅलो. हा ताई, बोला. एक सलग बोला. हो, मला मॅडमला थँक यू बोलायचंय, त्यासाठी मी कॉल केलाय. हो, नेमकं काय झालं होतं तुम्हाला ते? हो, माझ्या लग्नाला 10 वर्ष झालेली, आम्हाला मूल होत नव्हतं. खूप ट्रीटमेंट केली मी पण त्याचा काही फायदाच होत नव्हता. 10 वर्ष सलग आम्ही दोनच कॉपी केली, आयडिया केलं, पण काहीही फरक पडत नव्हता, आम्हाला फायदाच नव्हता. मग माझ्या आईने मला डॉक्टर जानुघडे यांच्या आयुर्वेदिक ट्रीटमेंट बद्दल सांगितलं आणि जाऊन त्यांना एकदा भेटायला सांगितलं. पण माझा असा विश्वासच होत नव्हता आयुर्वेदिक ट्रीटमेंटवर, की मी एवढी कंटाळलेली ना ऍलोपॅथीची गोळ्या औषधं खाऊ, त्याच्यामुळे मला आयुर्वेदावर पण विश्वास उडालेला माझा. पण माझी आई बोलली, एकदा माझ्या बरोबर चला, तुम्ही भेटा डॉक्टरांशी, बोला तुमचे काय प्रॉब्लेम आहेत ते शेअर करा डॉक्टरांशी, मग तुम्हाला काय फायदा होतो नुकसान होतोय ते बघा. मग आम्ही मॅडमला ठाण्याच्या क्लिनिकमध्ये मॅडमला भेटलो. तर आमचे फाईल वगैरे रिपोर्ट बघून मॅडमने सांगितलं की तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाहीये, आई ट्रीटमेंटमध्ये तुम्हाला बाळ होऊ शकतं, एवढं आम्हाला मॅडमने सांगितलं. आणि मग आम्ही म्हणजे मॅडमने एवढं व्यवस्थित आम्हाला समजून सांगितलं, एक फ्रेंड सांगते तशी समजून सांगितलं आम्हाला. माझा तर विश्वासच नव्हता, मी मॅडमला सांगितलेलं की मला ही ट्रीटमेंट नाही करायची आहे, मी एवढी कंटाळले म्हणून. मग डॉक्टर म्हणून मला सांगितलं की नाही, तू ही मला फक्त 5 महिने द्या आणि माझी ट्रीटमेंट चालू करा, पंचकर्म चालू करा, उत्तरबस्ती. मग तुम्ही जर नाही झालं तर तुम्ही ट्रीटमेंट बंद करा म्हणून. मग आम्ही ट्रीटमेंट चालू केली. पंचकर्म काय असतं ते मॅडमने सांगितलं, उत्तरबस्ती कशी असते ती सांगितली. मग आम्ही कंटिन्यू ट्रीटमेंट चालू केली आणि बरोबर मला 5 महिने झाले ट्रीटमेंट संपत आली आमची आणि मला प्रेग्नेन्सीचा पॉझिटिव्ह रिझल्ट मिळाला. आता म्हणजे ट्रीटमेंट मी केली उत्तरबस्ती आणि 3 वेळा माझी उत्तरबस्ती झाली, 3 वेळी मला रिझल्ट भेटला. मला जो त्याच्यावर विश्वास नव्हता तो मला विश्वास बसला, आयुर्वेदिक म्हणजे काय हे मला समजलं आणि ते माझ्या आईमुळे समजलं. नक्कीच, खरं म्हणजे हे पुरातन असं शास्त्र आहे आणि आपल्या पूर्वजांकडूनच खरं म्हणजे याचा वसा जो आहे तो प्रत्येकाने पुढे चालवला पाहिजे. खरं म्हणजे ताईंनी आता एक उल्लेख केला होता की 10 वर्ष त्यांनी ट्रीटमेंट घेतली आणि त्यानंतर काहीच झालं नाही, मात्र 5 महिन्यांमध्ये जे 10 वर्षात झालं नाही ते 5 महिन्यांमध्ये झालं, ते नेमकं कसं झालं हा प्रश्न नक्कीच तुम्हाला पडला असेलच. या प्रश्नाकडे वळायचंय, मात्र ब्रेकची वेळ झाली, तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा साम संजीव. ब्रेकनंतर साम संजीवनीमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. खरं म्हणजे ब्रेकवर जाण्यापूर्वी डॉक्टर आपल्याला खूप छान असा फोन आला होता आणि त्यांनी खूप भावनिकपणे त्यांचा अनुभव जो आहे तो आपल्यासोबत शेअर देखील केला होता. नेमकं काय झालं होतं त्यांच्याबरोबर आणि अगदीच त्यांनी सांगितलं की 10 वर्ष त्या यावरती काम करत होत्या, मात्र 10 वर्षात जे झालं नाही ते आयुर्वेदाने 5 महिन्यात करून दाखवलं. काय मला असं वाटतं, आजकाल असं झालं ना की मुलींची लग्न खूप उशिरा होत आहेत आणि त्यामुळे प्रेग्नन्सी प्लॅन करेपर्यंत कपल्सना इतका वेळ होतो आणि त्यानंतर जेव्हा लक्षात येतं की नाही आपल्याला आपण प्लॅन करत नाही होत, आपल्याला प्रेग्नन्सी राहतच नाही आणि त्यानंतर त्यांची पळापळ चालू होते, तोपर्यंत इतकं वय पुढे गेलेलं असतं आणि मग त्या वयामध्ये खूप संकटं तयार होतात. मग अशा काळात मला असं वाटतं की पंचकर्म ही इतकी मोठी संजीवनी आहे आणि ती जर प्रॉपर वेने केलं तर प्रत्येकाला, म्हणजे नॉर्मली आता मानसी तर लग्नानंतर पुन्हा 10 वर्ष आणि त्या वयात मग कंटाळून आलेलेच असतात पेशंट, कारण इतके हार्मोनल इंजेक्शन्स असतात, बऱ्याचदा फॉलिक्युलर स्टडीज केलेले असतात आणि त्यामुळे मग स्किन पण पिंपल्स आणि हे त्रास खूप होते तिला आणि कंटाळून आणल्यानंतर मग पुन्हा आयुर्वेदात काही फार मोठं मिळेल असा विश्वास नसतो पेशंटना.
पण यामध्ये खूप म्हणजे मला असं वाटतं एक तासभर आपण याच्यावरती बोलू पण तरी थोडक्यात एक्सप्लेन करते मी की आयुर्वेदामध्ये आपण जे पंचकर्म करतो त्या काळात स्त्रियांच्या शरीरामध्ये जे एग्स किंवा फॉलिकल्स तयार होतात ते मॅच्युअर करण्यासाठी अप्रतिम आयुर्वेदिक औषधं आहेत. काही वनस्पतींची काढे आपण बनवले जातात त्या काढ्यामध्ये तुपं सिद्ध करून ती तुपं दिली जातात ज्यामुळे एग्स किंवा फॉलिकल आपण मॅच्युअर करू शकतो. काही वनस्पतींपासून बनवलेले काही मुळ्यांचे ग्रॅन्युल्स दिले जातात, काही मेडिसिन्स दिले जातात की त्यामुळे नॅचरली जी एग स्त्रियांच्या शरीरात तयार होतात ती चांगल्या क्वालिटीची अंडी तयार होतात. सायमल्टेनियस काय होतं की पूर्वीचा एक काळ असा होता की असं सांगितलं जातं की मुलीला 12व्या वर्षी पाळी झाली तर साधारण 24 वर्षापर्यंत 2 बाळं असायला हवी आणि अशी पूर्वीच्या काळात होत पण होती. पण आजकाल असं झालं की लाईफ इतकं अवघड झालं की लग्नच होतात 28-30 ला त्यामुळे पहिलं बाळ जन्माला येतं ते 30 वर्षानंतर जन्माला येतं आणि त्यामुळे मग स्त्रियांच्या शरीरात तयार होणारी फॉलिकल पण मॅच्युअर होत नाही, ते एक चांगल्या क्वालिटीचे नसतात. PCOD PCOS हा प्रॉब्लेम पण खूप जवळपास 90% मुलींना आहे आणि मेलमध्ये पण स्पर्म काउंट आपण बघितले तर मोटिलिटी वीक असते, ॲबनॉर्मल स्पर्म्स असतात, हेडटेल बॉडी पार्ट्सचा कुठेतरी ॲबनॉर्मल पार्ट्स असतात. आणि या काळात मग असं होतं की नैसर्गिक बऱ्याचदा 30 वर्षानंतर प्रेग्नन्सी राहतही पण जरी प्रेग्नन्सी राहिले तरी ॲबॉर्शनचे चान्सेस वाढतात किंवा बाळामध्ये बाळाचं हार्टबीट तयार होतात आणि अचानक बंद होतात, बाळाची डेव्हलपमेंट होत नाही किंवा आतमध्ये ब्रेन रिलेटेड प्रॉब्लेम चालू होतात, कार्डियक प्रॉब्लेम चालू होतात आणि ह्या सगळ्या डिफॉर्मिटी बाळामध्ये येऊ नयेत. आणि वय जरी तुमचं जास्त असेल आणि त्यानंतर तुम्हाला प्रेग्नन्सी हवी असेल तर त्या काळात कुठलंही व्यंग बाळामध्ये येऊ नये आणि एक निरोगी हेल्दी बाळ मिळावं असं वाटत असेल तर मला असं वाटतं की पंचकर्म आणि पंचकर्म आणि पंचकर्म ही एकच ट्रीटमेंट अशी आहे की त्याच्यामध्ये आपण हे फार चांगल्या पद्धतीने साध्य करू शकतो. आणि मग त्याला मी अनेकदा ही उदाहरणं आपण सांगतो की हे कसं शक्य होतं पंचकर्मामुळे. तर पूर्वपरंपरागत जसं सांगत आलं की हे निरोगी शरीर तुमचं असेल तर शरीर सगळ्या गोष्टी आपण साध्य करू शकतो. आणि मग त्या काळात एक आपण उदाहरण देते नेहमी मी की ती एखादं दूध घेतलं, कोमट केलं, दुधाचं दही केलं, दह्याचं ताक केलं, ताकाचं लोणी केलं, लोण्याचं तूप केलं तर तुपामध्ये दुधाचा अत्युच्च अंश पोहोचलेला असतो जो सात्विक कन्सिडर केला जातो. आपण अन्न जेव्हा खातो तेव्हा अन्नाचं पचन होतं, पचलेले अन्नाचं रक्त बनतं, रक्तापासून रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र. शेवटचा धातू शुक्र म्हणजे पुरुषांच्या तयार होणारे स्पर्म आणि स्त्रियांच्या तयार होणारे एग्स म्हणजे अंडी ही कधी मॅच्युअर होतील. दूध चांगल्या क्वालिटीचं असलं तर तूप चांगलं हेल्दी बनतं, तसं अन्नाचं रक्त शुद्ध बनलं तर रक्तापासूनच्या घटकामध्ये सगळ्यात शेवटचा घटक असतो जो आपण हेल्दी बनवू शकतो. आणि ते कशा पद्धतीने तर मग पंचकर्मामध्ये जे बॉडी डिटॉक्सिफिकेशनच्या मेथड्स आपण करतो त्यामध्ये आतड्यांचं डिटॉक्सिफिकेशन करून रक्त शुद्ध बनण्याची प्रोसेस स्टार्ट होण्यासाठी जी पंचकर्म करून घेतली जातात. आणि एकदा शरीर शुद्धी झाल्यानंतर गर्भाशय शुद्धीसाठी उत्तर बस्ती ही सगळ्यात महत्त्वाची ट्रीटमेंट आहे ज्यामध्ये अगदी वयाच्या 44-45-46 वर्षीसुद्धा आता या 2 महिन्यातच जवळपास 3 ते 5 पेशंट असतील जे 5 ही क्लिनिकमधले आपले पॉझिटिव्ह जे 40 अबोव्ह एजचे आहेत. या वयामध्ये सुद्धा आपण पॉझिटिव्ह का करू शकतो कारण एक जर फॉलिक मॅच्युअर झाले किंवा स्पर्म जर हेल्दी बनले तर त्याच्या जेव्हा फ्युजन होतं त्या काळामध्ये प्रेग्नन्सी राहू पण शकते नॅचरली पण आणि ते एंडपर्यंत टिकण्यासाठी पण आपण हेल्प करू शकतो. आणि बऱ्याचदा मल्टिपल ॲबॉर्शनची हिस्ट्री असतात अशा काळात आपण उत्तर बस्तीची जी ट्रीटमेंट करतो त्याची फार अप्रतिम फायदा होतो. आणि मग उत्तर बस्तीमध्ये औषधी वनस्पतींची तुपं आणि तेलं असतात ती इंट्रायुटरीन गर्भाशयाच्या पिशवीमध्ये सोडली जातात, त्यामध्ये गर्भाशयाचं शुद्धीकरण करून घेतलं जातं आणि त्यामुळे जे बाळाचं पुढे ॲबॉर्शनचे चान्सेस खूप कमी होतात. आणि बाकीही गोष्टी असतात एंडोमेट्रियमचं लेअर तयार होणं किंवा पुढे जाऊन ॲबॉर्शन न व्हावं यासाठी त्याची मदत होते. आता औषधी ट्रीटमेंटचा जो पार्ट असतो की आपण पंचकर्माने शरीराची शुद्धी करत असतो त्यावेळी सायमल्टेनियस आपल्याला हे मेल आणि फिमेल हजबंड वाईफ दोघांसाठी औषधांचा रोल दिला जातो. आणि त्याच्यापूर्वी खूप मोठा पार्ट असतो की मेलमध्ये सुद्धा स्पर्म रिलेटेड काही प्रॉब्लेम असतील, पित्त प्रमाणापेक्षा जास्त असेल त्यामुळे कधी कधी उष्णतेने सुद्धा स्पर्म डेड होतात, डिॲक्टिवेट होतात. मग अशा काळात विरेचनाची आपल्याला मदत घ्यावी लागते. क्रॉनिक कॉन्स्टिपेशन, पचनाचे त्रास, पोट साफ न होणं किंवा काही वेळेला निकोटीन किंवा स्मोकिंग करायची मुलांना सवय असते, अल्कोहोल ड्रिंक जास्त करत असतील तर अशा काळात सुद्धा स्पर्म डेड होतात, डिॲक्टिवेट होतात, ॲसिडिक नेचर खूप शरीरात वाढलेलं असतं. मग अशा काळात आपण पंचकर्मांची मदत घेतली. आणि किती पंचकर्म, फक्त 1-3 महिन्यांचा कोर्स असतो आणि त्या 3 महिन्यात जेव्हा आपण शरीराचं डिटॉक्सिफिकेशन करतो त्याच काळामध्ये 1-3 महिन्यापर्यंत औषधी मेडिसिनल ट्रीटमेंट दोघांनाही दिली जाते. आणि उत्तर बस्ती झाली की हार्डली 12 ते 15 दिवसापर्यंत पॉझिटिव्ह वेनी आपल्याला रिझल्ट मिळू शकतात. एकदाच असं बऱ्याचदा असं होऊ शकतं
वाटतं की उत्तर बस्तीची एक ट्रीटमेंट केली आणि पॉझिटिव्ह होते असं प्रेग्नन्सी नाही होत. मग आपल्याला रिपीट उत्तर बस्ती 1, 2, 3, 4 प्लॅन करावे लागतात. मग ते डिपेंड, पहिल्यांदाच आपण असं म्हणू शकत नाही का ह्याच्यात राहील म्हणून. नाही राहिलं तर आपण सेकंड थर्ड चान्स उत्तर बस्तीचा घेऊ शकतो. पण जिथे अशक्य असेल या काळात प्रायमरी स्टेजलाच पेशंटना ते एक्सप्लेनेशन केलं जातं आपण की ज्या काळात प्रेग्नन्सी राहणं शक्य नाही म्हणून. पण नॉर्मली असं होतं की खूप वेळेला खूप काही करून कंटाळतात पण की आपण सिम्पल ट्रीटमेंट करतो आणि त्यामध्ये प्रेग्नन्सी पॉझिटिव्ह होऊन जाते तर खूप छान पद्धतीने होतं. फक्त एकच की शास्त्रशुद्ध आणि स्टार्ट टू एंड प्रॉपर लाईन ऑफ ट्रीटमेंट प्लॅन करणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. खरं म्हणजे हा जो आपण उल्लेख केलेला आहे की पंचकर्म करायचं आहे किंवा आयुर्वेदातली कुठली एक ट्रीटमेंट करायची आहे त्यासाठी सेंटर्स खरं म्हणजे खूप आहेत आणि नेमकं कोणत्या सेंटरकडे रुग्णांनी जायला पाहिजे हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे. खरं म्हणजे या प्रश्नाकडे आपल्याला वळायचं आहे, मात्र त्याआधी आपण एक फोन घेऊयात. आपल्याला उषा शिंदे यांचा फोन येतोय नेरूळहून, बोला ताई. नमस्कार मॅडम. नमस्कार, मी उषा शिंदे बोलते. बोला. नेरूळ वरून. बोला ते. माझी मान दुखत होती खूप. मी दुसरीकडे खूप उपचार केले पण मला बरं नाही वाटलं. बर. मग मी टीव्हीवर दानूगडे डॉक्टर कडे गेले. त्यांनी मग मला पंचकर्म करायला सांगितलं आणि त्याचा मला खूप फायदा झाला. आता माझी मान 80% व्यवस्थित आहे. मला एकदम योग्य वाटलं, मी त्यांना धन्यवाद देते. नक्कीच. खरं म्हणजे ताई तुमचं वय जाणून घ्यायला प्रचंड आवडेल. आपलं वय किती? माझं वय 58. बरं, नक्कीच तुम्ही तुमचा अनुभव आमच्यासोबत शेअर केला त्यासाठी देखील खूप खूप धन्यवाद. खरं म्हणजे वय विचारण्यामागचं कारण एवढंच होतं की अनेक वेळेला असं जे रुग्ण आहे त्यांना असं वाटतं की आता या वयामध्ये ही दुखणी तर येणारच ना, त्याच्यावरती आता काही तोडगा काढायचा. तर त्यासाठी आयुर्वेद खरं म्हणजे उत्तम असा उपाय आहे. त्याबद्दल काय सांगा? आजकाल तर असं होतं की 20-25 वयामध्ये सुद्धा मानदुखी कंबरदुखीचा त्रास होतो आहे. वयाच्या 58 एजला जेव्हा पोस्ट मेनोपॉझल कंडिशन स्त्रियांच्यामध्ये आणि 50-55 नंतर पुरुषांच्यामध्ये वाताचा प्रकोप झाल्यानंतर मान कंबरदुखीचे त्रास होतात, पण आपण त्याकडे दुर्लक्ष केलं तर त्याचा परिणाम म्हणून जेवढं मसलचं स्पाझम वाढत जाईल तेवढं मणक्यावरती प्रेशर येऊन मध्ये असणारी डिस्क बाहेर येते आणि ती डिस्क कम्प्लीट स्लिप डिस्क होण्यापूर्वी, म्हणजे डिस्क बल्ज होते, प्रोट्रुजन कट होतं, डिस्क बाहेर स्लिप डिस्क झाली की तुम्हाला ऑपरेशनची गरज पडते. कारण कम्प्लीट हाताला मुंग्या येऊन हाताची पायची बोटं बधीर व्हायला लागतात, चालणं मुश्किल होतं, चाल मंदावते, प्रत्येक पाऊल उचलताना पाय जड व्हायला लागतो. तर त्यामुळे मला असं वाटतं खूप दुर्लक्ष करून उपयोगाचं नाही. अशा काळात अर्ली स्टेज जेव्हा असते आणि मसल स्पाझम आपण क्लिअर केला तर 100% आपण डिस्क प्रोलॅप्स होण्यापासून वाचवू शकतो. आणि त्यामुळे अनेक वेळेला मणक्याचे ऑपरेशन करायचा सल्ला जरी मिळालेला असेल पेशंटना, तरी आपल्याकडे असे हजारो पेशंट आहेत की ज्यांना कसलंही ऑपरेशन न करता नैसर्गिक पद्धतीने आपण सर्व्हाइव्ह करण्यासाठी मदत करतो. एवढी पंचकर्मामध्ये ताकद आहे आणि फक्त ऑथेंटिक खूप महत्वाचं आहे. नक्कीच. आणि त्यासाठीच खरं म्हणजे हा प्रश्न एक महत्वाचा आहे की नेमकी सेंटरची निवड करत असताना कोणती गोष्ट पाहिली पाहिजे. आजकाल असं झालंय ना की पंचकर्म सेंटर हा बोर्ड आपल्याला अगदी जिथे बघेल तिथे पंचकर्माची सेंटर्स ओपन झाली आहेत. आणि मग बऱ्याचदा टीव्हीचे प्रोग्राम पाहिल्यानंतर पण पेशंट जाऊन पंचकर्म करून येतात आणि ते म्हणतात तुम्ही सांगितलं आम्ही त्याप्रमाणे ट्रीटमेंट केली पण त्याचा उपयोग नाही झाला. त्याचं कारण असं होतं की पंचकर्म ही करताना डिग्री 12वीनंतर इक्वल टू MBBS 5.5 वर्षाचा आयुर्वेदाचा कोर्स आहे. त्यानंतर 3 वर्ष पोस्ट ग्रॅज्युएशन आपण आत्ताच बोललो आणि 1-1 वर्षाचं परत स्पेशलायझेशन सुद्धा केलं जातं. स्पेसिफिक आहार न्यूट्रिशन याच्यासाठी पण कोर्सेस प्लॅन केले जातात आणि मग डॉक्टर्स ट्रीटमेंट प्लॅन करतात किंवा पंचकर्म सेंटर ओपन करतात. त्यामुळे कोणत्याही सेंटरला तुम्ही गेलात तर त्या डॉक्टरांची डिग्री नक्की आवर्जून पहा आणि ती जर प्रॉपर असेल तरी मला असं वाटतं की प्रॉपर पंचकर्म डिग्री घेणारे जर डॉक्टर असतील तर त्यांच्याकडून कसलीही चूक होणार नाही कारण ते फार ऑथेंटिक पद्धतीने आणि त्याच्यावरती प्रत्येक एवढे मोठे पेपर्स लिहिलेले असतात की त्यातलं बेसिक गोष्टींपासून सगळ्या गोष्टी माहीत असतात त्यामुळे असं जनरली प्रॉब्लेम होत नाही. पण आपण आता क्लिनिकमध्येच बऱ्याचदा असं बघतो की पेशंट ट्रीटमेंट करून आला त्रास एक होतो ट्रीटमेंट दुसरीच केली असं खूपदा दिसतं. पण आपण अशा वेळेला काय बोलणार ना ट्रीटमेंट करून आल्यानंतर. तर त्यामुळे थोडी काळजी घ्या, प्रॉपर ठिकाणी प्रॉपर डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही ट्रीटमेंट्स घ्या. पंचकर्म जरी पूर्वीच्या काळामध्ये नुसत्या पावडरी काढे प्यायला दिली जात होते तरी आजकाल खूप रिसर्च झाले, खूप होतं ट्रीटमेंट अशा पद्धतीने की त्यामध्ये काही मेडिसिन्स असतात, कडू पावडरी आहेत त्यांना कॅप्सूल फॉर्मॅटमध्ये बनवलं जातं, आयुर्वेदिक सिरप्स आहेत, कडू काढे प्यायला दिले जात नाहीत. तर त्यामुळे ॲडव्हान्स पद्धतीने आयुर्वेदिक पण आहे आणि
प्रॉपर वेनी जर आपण ते फॉलो केलं तर त्याला अगदी सकाळ दुपार संध्याकाळ प्रत्येक गोष्ट फॉलो करावं, अनुपानासहज घेतली पाहिजे असं जिथे नियम असेल त्यानुसार ती दिली जातात. खरं म्हणजे मार्गदर्शन जे आहे ते महत्वाचं आहे. आहार असेल किंवा औषधांचं असेल किंवा कोणती नेमकी ट्रीटमेंट घ्यावी, प्रत्येक गोष्टीसाठी मार्गदर्शन फार महत्वाचं आहे. आणि तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी म्हणून वेगवेगळे डॉक्टर वेगवेगळ्या आजारांवरती मार्गदर्शन करण्यासाठी साम संजीवनी या कार्यक्रमामध्ये नेहमी येत असतात. डॉक्टर, आज आपण इथे आलात, आमच्या प्रेक्षकांना इतकं छान मार्गदर्शन केलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद. साम संजीवनीमध्ये आज वेळ झालेली आहे, इथेच थांबण्याची. पुन्हा भेटणार आहोत, तोपर्यंत नमस्कार.